नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशा वसंत साळुंखे दत्त विद्यालय जवळकडलं संगमनेर महाराष्ट्र व्ही स्कूलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण क्रमांक 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण अभ्यासणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण मूलद्रव्यांचे वर्गीकरण, डोबेरायनर चित्रिके, न्यूलँडच्या अष्टकाचा नियम, मेंडेल्यूची आवर्तसारणी आणि आधुनिक आवर्तसारणी या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण क्रमांक 2 मध्ये आपण मूलद्रव्यांचे वर्गीकरण करत असताना इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमावर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत, ते पाहू. द्रव्याचे प्रकार कोणते? तर मूलद्रव्य, संयुगे, मिश्रणे हे द्रव्याचे प्रकार आहेत. मूलद्रव्यांचे प्रकार धातू, अधातू, धातू सदृश्य हे आहेत. आपण 8वी इयत्तेपासूनच अभ्यास करत आहोत. मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणु असे म्हणतो आपण. मूलद्रव्य आणि संयुगे यांच्या रेणूमध्ये काय फरक असतो? तर पहा, मूलद्रव्याचा रेणू असतो तो 2 एकसारख्या मूलद्रव्यांनी मिळून बनलेला असतो. उदाहरणार्थ हायड्रोजन, हा हायड्रोजन अधिक हायड्रोजन मिळून हायड्रोजनचा रेणू बनलेला आहे. सारख्या गुणधर्माच्या मूलद्रव्यांनी बनलेला आहे. मात्र संयुगामध्ये भिन्न गुणधर्माच्या मूलद्रव्यांनी संयुगाचा रेणू बनलेला असतो. तर पहिला मुद्दा आपण बघूया, मूलद्रव्याचे वर्गीकरण. मूलद्रव्याचे वर्गीकरण करत असताना खूप शास्त्रज्ञांनी मूलद्रव्याचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीच्या काळामध्ये फक्त 30 मूलद्रव्यांचा शोध लागला होता आणि या 30 मूलद्रव्याचे वर्गीकरण करणे गरजेचे वाटले नाही. परंतु विज्ञानाने भरपूर प्रगती केल्यानंतर खूप मूलद्रव्यांचा शोध लागत गेला आणि आज आपल्याला 118 मूलद्रव्ये ज्ञात आहेत. 118 मूलद्रव्यांचा अभ्यास करणे सोपे जावे यासाठी वर्गीकरण करण्याची पद्धत वापरली गेली आणि सुरुवातीला डोबेरायनरची त्रिके शोधून काढली. तर डोबेरायनरची त्रिके शोधत असताना, त्याच्या अगोदरचं वर्गीकरण करत असताना धातू, अधातू, धातू सदृश अशाच प्रकारे वर्गीकरण केलं जायचं. परंतु डोबेरायनरनी वेगळ्या पद्धतीने वर्गीकरणाचा प्रयत्न केला. त्यांनी लिथियम, सोडियम, पोटॅशियम असे 3 गट केले. रासायनिक गुणधर्म समान असणाऱ्या मूलद्रव्यांचे गट केले आणि ते त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडले असता त्यांना असे दिसले की पहिलं मूलद्रव्य आणि तिसरं मूलद्रव्य यांच्या अणुवस्तुमानांची सरासरी जी आहे ती सरासरी 23 आलेली आहे. ती 23 जी येते ती सोडियम हे मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांका इतकी येते. असे 3 मूलद्रव्यांचे गट केले म्हणून त्यांना त्रिके असे नाव दिले. म्हणूनच यांना डोबेरायनरची त्रिके असे म्हणतात. डोबेरायनर हे शास्त्रज्ञाचं नाव आणि 3-3 मूलद्रव्यांचे गट म्हणून त्रिके असं म्हटलेलं आहे. अशी त्यांनी पुष्कळशी त्रिके शोधली. त्याच्यामध्ये CaSrBa हे दुसरं त्रिक आहे, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे तिसरं त्रिक आहे. अशा पद्धतीने डोबेरायनरनी त्रिकांची मांडणी केली. परंतु त्रिकांची मांडणी करत असताना नवीन शोध लागलेल्या मूलद्रव्ये जे आहेत ते त्रिकांमध्ये बसू शकले नाहीत, किंवा काही जे शोध लागलेली मूलद्रव्ये आहेत त्यांची मांडणी त्रिकांमध्ये करता आली नाही. म्हणून याच्यानंतरचा वर्गीकरणाचा प्रयत्न पुढचे शास्त्रज्ञ न्यूलँड्स यांनी केला. तर न्यूलँड्सनी अष्टकाचा नियम मांडला. आता आपल्याला या सारणीमध्ये दिसतंय बघा, संगीतातील स्वर, जसे संगीतामध्ये 7 स्वर असतात, पुन्हा 8वा स्वर सुरुवातीपासून येतो. म्हणजे सा रे ग म प ध नी पुन्हा सा येतो. म्हणजे 8 नंबरचा गुणधर्म पुन्हा काय होतो, रिपीट होतो, हे आपल्याला अष्टकामध्ये दिसते. म्हणजे अष्टक याचा अर्थ आहे की 8 नंतर पुन्हा पुनरावृत्ती होते. तसेच मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये सुद्धा सुरुवातीचे 7 मूलद्रव्य झाल्यानंतर 8 नंबरच्या मूलद्रव्यामध्ये पुनरावृत्ती होते गुणधर्मामध्ये. जसे की हायड्रोजन नंतर लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन हे 8वं मूलद्रव्य आहे. हायड्रोजन नंतरचं 8वं मूलद्रव्य फ्लोरीन आहे. हायड्रोजनचे गुणधर्म आणि फ्लोरीनचे गुणधर्म जवळपास सारखे येतात. म्हणजे हायड्रोजन नंतर फ्लोरीन हा 8 नंबरचं मूलद्रव्य येतं. लिथियम नंतर सोडियम हे 8 नंबरचं मूलद्रव्य येतं. लिथियमला जर आपण 1 नंबर पकडलं तर सोडियम हे 8 नंबरचं मूलद्रव्य येतं. अशा पद्धतीने पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे असतात असं न्यूलँड्सच्या अष्टकाच्या नियमामध्ये सांगितलं. आणि त्यानंतर न्यूलँड्सच्या अष्टकाच्या नियमामध्ये
नवीन शोध लागलेली मूलद्रव्ये बसू शकले नाहीत. न्यूलँड्सने जसं की 7x8 असे 56 मूलद्रव्याच्या तक्त्यामध्येच ही सर्व मूलद्रव्ये बसवली आणि ती बसवत असताना काही दोन मूलद्रव्ये एकाच ठिकाणी बसवली, जसे की कोबाल्ट आणि निकेल, CE आणि LA असं दोन मूलद्रव्ये एकाच ठिकाणी बसवले आणि कोबाल्ट आणि निकेल यांचे गुणधर्म क्लोरीन आणि ब्रोमिनसोबत जुळत नसून सुद्धा सा या स्वराखाली कोबाल्ट आणि निकेल यांची मांडणी केली. परंतु कोबाल्ट आणि निकेल याचे गुणधर्म इथं लोखंड म्हणजे आयर्न यांच्याशी जुळत असूनसुद्धा त्याला लोखंडापासून लांब ठेवले आणि आयर्नला यस आणि ओ सोबत नी या स्वराखाली बसवले. म्हणजे अशा काही त्रुटी न्यूलँड्सच्या अष्टकाच्या नियमामध्ये आढळल्या. नवीन शोध लागलेले मूलद्रव्यसुद्धा अष्टकामध्ये बसू शकले नाहीत म्हणून मूलद्रव्यांची ही पद्धती थोड्याच प्रमाणात अवलंबली गेली. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डोबेरायनरची त्रिके आणि न्यूलँड्सचा अष्टकाचा नियम अभ्यासला. पुढील व्हिडिओमध्ये आपण मेंडेलीवच्या आवर्त सारणीचा अभ्यास करू.